स्मॉल लर्निंग कॅम्पेन हा युनायटेड वे मुंबई याचा मिशन प्रोग्राम आहे आणि हा प्रकल्प 3M या कॉर्पोरेट पार्टनरच्या सहाय्याने आपण पुण्यामध्ये राबवित आहोत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण नीड असेसमेंट केलं, पण नीड असेसमेंटच्या अनुषंगाने ज्या फायंडिंग्स आल्या त्या फायंडिंग्समध्ये एकूण 25 सांगणाऱ्यांमध्ये आपण पाहिलं की इन्फ्रास्ट्रक्चरची अवस्था फारच वाईट होती. शिवाय अंगणवाडीमध्ये मुलांची असणारी उपस्थिती फार कमी होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अंगणवाडीमधून पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या पहिल्या वर्गामध्ये मुलांचं शिक्षण करण्यासाठी जाण्याचं प्रमाण हे पाहिजे तेवढं योग्य नव्हतं. या तिन्ही फाइंडिंग्सला धरून आपण पुढची कार्यक्रमाची रूपरेषा आखली आणि त्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण जे स्टेक होल्डर्स आहेत त्यामध्ये ICTSचे अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील आणि प्रकल्पाच्या अनुषंगाने जे येणारे आणखीन काही घटक असतील यांच्याशी सल्लामसलत करून त्यांना या नीट असेसमेंटच्या फाइंडिंग शेअर करून आपण एकात्मिक बाल विकास योजना याच्या अंतर्गत बाल विकास प्रकल्पाधिकारी यांच्या नावे आपल्या कामास परवानगी घेऊन 2018 साली या प्रकल्पाची औपचारिकरित्या सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण 10 अंगणवाडींची निवड केली. ही अंगणवाडी आपल्या प्रकल्पामधील मुख्य अंगणवाडी म्हणून शेवटच्या 3 वर्षापर्यंत राहिली. या 10 अंगणवाड्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या 10 अंगणवाड्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरचं आपण पुनर्बांधणी केली. इथे येऊन मला साधारण 2 वर्ष झालेलं आहे. तर एकूण कामकाजाचा आढावा हा शिरूर तालुक्याचा त्या मानाने भरपूर मोठा आहे. त्यामुळे 2 प्रकल्प आहेत. एकूण तालुक्यात आपल्याकडे 362 अंगणवाड्या आहेत आणि 12 बीट आहेत. 12 बीटमध्ये 12 सुपरवायझर आवश्यक आहेत, पण सध्या आपल्याकडं 9 सुपरवायझरचे पद भरलेलं आहे. म्हणजे आपल्या जवळजवळ 3 पदं रिक्त आहेत. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांचेही दोन्ही प्रकल्प मिळून साधारणतः 12 ते 13 सेविका पद रिक्त आहेत. आणि या कंडिशनमध्ये आपण आणि सध्याचं कोविड त्यामुळे आपण दोन्ही प्रकारे म्हणजे बालकांना फक्त आपण खाऊ केंद्र म्हणून अंगणवाडीचा उपयोग न करता आपण त्यांना एज्युकेशन आणि इतर गोष्टी पण आपण त्यांना कशा प्रोव्हाइड करता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करत होतो. पण आमच्या दोघात चर्चा अशी झाली की ट्रेनिंग मस्ट आहे, नो इश्यू. पण जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्या अंगणवाडीची पहिली इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे. जिथं जाऊन मुलांना फ्रेश वाटलं पाहिजे, त्यांना आनंदी वाटलं पाहिजे, त्या हिशोबाने आपण आधी इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस केला. साईड बाय आपण ट्रेनिंग पण घेतो. म्हणजे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली आपल्या चालल्या होत्या की मुलं तर येतात अंगणवाडी, पण मुलं जर अशा आमच्या ऑफिस सारख्या जर कोऱ्या भिंती असल्या तर ते मुलं येऊन काय त्यांचं काही लक्ष लागणार नाही. किंवा नुसती नावं आहेत, अधिकाऱ्यांची नावं, ही नावं, ती नावं, याला काय अर्थ होते. म्हणून बोलक्या भिंतीवर जास्त फोकस केला. फक्त मुलांना सांगून शिकणं ही गोष्ट वेगळी आहे आणि टीचिंग एड्स बरोबर शिकणं ही गोष्ट वेगळी आहे. म्हणजे जसं की 1000 शब्दांचं काम एक चित्र करतं, तसं 1000 चित्रांचं काम एक ऑडिओ व्हिडिओ करतं. ही लर्निंग प्रोसेस आहे, टीचिंग प्रोसेस आहे. त्यामध्ये एखादी गोष्ट जर हा पेन आहे, पेन लिहून शिकवण्यापेक्षा ऍक्च्युअली पेन हातात दिला की मुलांना समजतं व याचा नुसता पेन हा कशासाठी आहे, मग ह्याच्याने काय करू शकतो, किंवा इतर ठिकाणी म्हणजे आपण त्याचा उपयोग काय, ह्या सगळ्या गोष्टी एक टीचिंग एड्स मार्फत शिकवण्याचा प्रयत्न तुम्ही म्हणजे त्या ट्रेनिंगमध्ये केला. गावातला छोटासा कार्यक्रम असतो दरवर्षी 26 जानेवारी असतो किंवा इतर ठिकाणी असतो, त्यावेळी आपली मुलं हे परफॉर्म करतात ग्रामपंचायत स्तरावर. जरी ग्रामपंचायत म्हटलं तरी आपली गावं खूप मोठी आहे, त्याच्यामुळे तिथं चांगले कार्यक्रम बघितल्यानंतर त्या पालकांचं पण विचार बदलला की ही मुलं अंगणवाडीत एकही पैसा खर्च न करता जर एवढे टापटीप आणि व्यवस्थित जर कार्यक्रम सादर करू शकतात, व्यवस्थित छान बोलू शकतात, तर मग आपली मुलं इंग्लिश मिडियममध्ये घालून असं काय फायदा आहे. कारण का तर घरी आल्यानंतर इंग्लिश मिडियमच्या मुलांचा अभ्यास मलाच घ्यायला.
कारण का तो पालकांची जबाबदारी आहे. मग ती जबाबदारी थोडी पालकांनी जर स्वीकारली तर अंगणवाडीतलं मूल पण तेवढंच बेटर होऊ शकतं. आणि हीच कन्सेप्ट आहे मेन बीएससीची की सेविकांनी तर ट्रेन व्हायचंच आहे, त्यांनी तर ट्रेन व्हायचंच आहे, पण त्याचबरोबर त्या पाल्याच्या पालकांनी सुद्धा ट्रेन करायचं. And the objective of the campaign is to see that we can make children in the age group of 3 to 6 school ready, and they become school ready holistically, both from enhanced learning capabilities, secondly improved health of these children. सुरुवातीला लहान मुलांसोबत खेळातूनच शिक्षण घ्यायचं असते ना, तर त्यासाठी आम्हाला मुक्त खेळ आणि वेलकम वगैरे, मुलांचं शाळेत आल्यानंतर आपण वेलकम कसं करायचं, म्हणजे त्यांना आपल्याशी परिचय झाल्यानंतर मुलं आपल्याशी मुक्तपणे वागू शकतात किंवा ओळख पटल्यानंतर मुलं आपल्याशी म्हणजे घरच्यांप्रमाणे राहतात किंवा घरच्यांप्रमाणे जवळीक आपल्याशी साधतात. त्याप्रमाणे आम्हाला पहिल्यांदा तसं ट्रेनिंग पण मिळालं होतं, वेलकमचं ट्रेनिंग मिळालं होतं, मुक्त खेळ संकल्पना कशी राबवायची शाळेमध्ये त्याचंही आम्हाला फर्स्ट सायकलमध्ये ट्रेनिंग मिळालं होतं. तर त्याच्यामध्ये आम्हाला मुक्त खेळमध्ये 4 कॉर्नर सेटिंग कसे करायचे होते, त्यामध्ये कोणते कोणते कॉर्नर आहे, मुक्त खेळमध्ये काय काय मांडायचं, तर मुक्त खेळमध्ये एक बाहुली घर आपण तयार करू शकतो किंवा डॉक्टर सेट किंवा शेतीची जर अवजार असेल तर ती पण आपण मांडू शकतो आणि त्याचं टाइम टेबल दैनंदिनी आपण तयार करून त्याप्रमाणे आपण त्याचं सेटिंग करू शकतो. त्याचप्रमाणे दुसरा पझल्स वगैरे मांडून ते मुलांना जोडायला सांगायचं. नंतर एक वाचन कोपरा होता, त्याच्यामध्ये वेगवेगळी चित्रांची पुस्तके, शब्द अक्षरं किंवा अशी जी वेगवेगळी पुस्तके आहेत त्याच्यामध्ये आपण वाचन करून मुलांचं घेत होतो. त्याच्यानंतर जे लगोरी टाईप असतं ते एकावर एक रचण्यासाठी मुलांना असे 4 कॉर्नर आपण तयार करून घेत होतो. सेकंड सायकलमध्ये आम्हाला भाषा विकास शिकवला, तर भाषा विकासामध्ये काय काय घ्यायचं, गाणी गोष्टी ह्याच्यामधून मुलांचा कसा विकास होतो ते पण आम्हाला शिकवलं. आणि भाषा विकासामध्ये अजून आपण काय घेऊ शकतो, मुक्त संवाद घरामधील, आपण गप्पा ज्या मुक्त संवादामध्ये आपण ज्या गप्पा मारतो त्या मुलाला ज्या आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तू आहे त्याच्यावर एखादा शब्द देऊन आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. हे देखील आपण आम्ही त्याच चर्चे त्याच सेकंड सायकलमध्ये शिकलो होतो. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं जे आम्हाला ट्रेनिंग मिळालं होतं ते कॉग्निटिव डेव्हलपमेंट म्हणून, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू वगैरे कशा बनवायच्या किंवा मुलांमध्ये त्या ॲक्टिव्हिटी कशा जागृत करायच्या हे आम्ही शिकलो होतो. अंगणवाडी परिसरातील इतर ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याचा देखील आम्ही आढावा घेतला व त्यामध्ये मूलभूत बदल करून त्या ठिकाणी मुलांना सोयीचं पडेल अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण इथे केलेलं आहे. ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केल्यामुळे समाजातील वेगवेगळ्या स्तरापर्यंत याची माहिती पोहोचवण्याचं काम देखील आपण केलं आहे, जेणेकरून तळागाळातला प्रत्येक वर्गातून इथे मुलगा विद्यार्थी म्हणून यायला पाहिजे असं देखील प्रयत्न केला आहे. या इन्फ्रास्ट्रक्चर रिफर्बिशमेंटमध्ये आपण एक महत्त्वाची जबाबदारी घेतली, ज्यामध्ये आतील बाजूस जे काही बोलक्या भिंती आपण तयार केल्या आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने आकार सिलॅबस जो महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा सिलॅबस आहे अंगणवाडी करता, त्या आकार सिलॅबसच्या मधील जे काही 6 घटक आहेत ते पूर्ण प्रयत्न केला आहे, ते 6 घटक या अंगणवाडीच्या आतील भिंतीवर आपण जसेच्या तसे करून घेतले आहे, जेणेकरून ह्या बोलक्या भिंतीचा मुलांना विशेष फायदा होईल. मुलं ही बोलक्या भिंती सतत वाचत असतात, सतत पाहत असतात, त्यावर भिंतीवर काढलेले चित्र आहेत, भिंतीवर काढलेले वेगवेगळे प्राणी स्थळं याबद्दलची माहिती आहे आणि मानवी शरीराचा ढाचा याबद्दलही एक आकृती आहे. या सर्व गोष्टीमुळे मुलांच्या सखोल ज्ञानामध्ये वाढ होते आणि मुले स्वतःहून शिकण्याची जिद्द ठेवत आहेत. बरं, यामध्ये अंगणवाडी सेविकांचा जो रोल आहे तो पूर्वी जसा एक शिक्षक म्हणून होता तो आता त्यामध्ये बदल होऊन तो एक टीचरच नव्हे तर एक फॅसिलिटेटर म्हणून रोल जास्त पुढे आला आहे. संस्थेच्या वतीने अंगणवाडी सोबत काम करण्यासाठी
दोन फॅसिलिटेटर्स काम करत आहेत ज्या परिपूर्ण आहेत, ज्या ट्रेन आहेत. 2018 ते 2020 साली दरम्यान आम्ही 3 टप्प्यात प्रशिक्षण केलं, ज्यामध्ये क्लस्टर मॅनेजर म्हणून मी स्वतः बँगलोरला बॉन्ड लर्निंग कॅम्पेनची फेलोशिप अंतर्गत पहिल्या टप्प्यापासून ते 3rd टप्प्यापर्यंत प्रशिक्षण पूर्ण केलं. मग क्लस्टर मॅनेजर म्हणून मी ते प्रशिक्षण माझ्या सहकारी जे आहेत, माझी टीम आहे फॅसिलिटेटर्स, त्यांना ते प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षणाने परत ते जे फॅसिलिटेटर्स आहेत त्यांनी ते प्रशिक्षण अंगणवाडी सेंटरमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिलं. बरं, या सगळ्यांमध्ये एक प्रक्रियेचा भाग म्हणून हे प्रशिक्षण दिल्यानंतर प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून प्रत्येकाने अंगणवाडीमध्ये ते इनपुट्स किंवा जे त्यांची काही लर्निंग झाली आहे ते त्यांनी तिथे प्रॅक्टिस करावी असा नियम आहे. आणि त्या प्रॅक्टिसमधून त्यांना एक लक्षात आलं की नेमकं आपल्याला इथे अजून काय काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तेव्हा प्रशिक्षणामधून एक फलश्रुती अशी झाली की आपणास प्रत्येक अंगणवाडीमध्ये संशोधन करण्यास खूप संधी होती. आणि त्या संधीमधून आपण पाहिलं की मुलांच्या आवडीनिवडीनुसार प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. पालकांची अशी अपेक्षा तयार झाली की नाही माझं पण मूल इंग्लिश मिडियम मध्ये शिकलं आणि हे कुठेतरी कमी व्हावं आणि पालकांचा ओघ हा अंगणवाडी म्हणजे वाईट आहे असे काही पालकांमध्ये गैरसमज निर्माण झाले की अंगणवाडी फक्त खाऊ केंद्र आहे बाबा, तिकडं भात शिजवला जातो, डाळ शिजवली जाते आणि ती दिली जाते. म्हणजे खाऊ केंद्रच आहेत अंगणवाडीत, जे काही भेटतं ते खाण्यासाठी भेटत, तिथे शिक्षण भेटत नाही. हा पालकांचा जो गैरसमज आहे तो बऱ्यापैकी आकार आणि ह्या BLC च्या कार्यक्रमाद्वारे आपण बऱ्यापैकी म्हणजे ज्या 20 अंगणवाड्या आहेत तिथं तरी हा कमी झालेला आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस कोरोनापूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस शाळा चालू होत्या, अंगणवाड्या चालू होत्या, त्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन पालकांसोबत त्यांच्या विद्यार्थी असताना पालक शाळा घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही चित्र काढणे किंवा मातीच्या वस्तू बनवणे, ठसेकाम किंवा अशी अक्षरं बनवणे, त्यापासून शब्द तयार करणे, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही पालक शाळेमध्ये घेतल्या होत्या. परंतु ज्यानंतर कोविडच्या काळामध्ये मुलांपर्यंत आपण कसं पोचायचं, सुट्ट्या शाळेला लागल्यानंतर मुलांचं शिक्षण तर चालू राहिलं पाहिजे आणि मुलांपर्यंत आपल्याला किंवा मुलांच्या पालकांपर्यंत पण पोचता आलं पाहिजे. ही जेव्हा समस्या आपल्या पुढे आली त्यानंतर आपलं ऑनलाईन शिक्षण देखील आम्ही सुरू केलं होतं. तर त्याचं पण आम्हाला मार्गदर्शन सरांनीच केलं होतं. इवन आम्हाला ऑनलाईन कसं मीटिंग घ्यायची वगैरे हे काही माहीत नव्हतं, परंतु ते देखील आम्हाला माने सरांनी शिकवलं की ऑनलाईन कसं, कोणता ॲप घ्यायचा, कसं मीटिंग घ्यायची हे शिकवलं. त्याच्यानंतर आम्ही ऑनलाईन पालकसभा देखील घेऊ शकलो किंवा पालकशाळा ऑनलाईन देखील केल्यात. आम्ही 8-8, 10-10 पालक जॉईन करून त्यांना स्वतः एखादी वस्तू, मातीची वस्तू बनवून दाखवून ते आम्ही ऑनलाईन देखील केलेलं आहे. आणि ह्याचा परिणाम असा झाला आहे की पालकांमध्ये सहभाग, पालकांचा आणि मुलांचा आमच्यापर्यंत जास्त सहभाग वाढलेला आहे आणि मुलं स्वतः घरी वस्तू तयार करू लागलीत किंवा पालकांना देखील मुलांना शिकवण्यामध्ये आनंद वाटत आहे. मी तर राजनगावात 10 वर्षापूर्वी आलेलो, म्हणजे लग्न झाल्याबरोबर. आम्ही जो आदर याचे असतो म्हणजे मी MP आणि हे महाराष्ट्राचे होते, तर आम्ही इथं आलो पण मला असं वाटलं काय माहिती माझ्या पोराला कसं म्हणजे हे व्हायचं, तर शिक्षण वगैरे कसं व्हायचं काय, पण तरी आम्हाला इथं शाळा चांगली भेटली अंगणवाडी जिल्हा परिषद अंगणवाडीमध्ये आम्ही त्याला टाकलं. आणि परत आम्हाला एक संस्था म्हणजे मुंबई युनायटेड संस्था आम्हाला भेटली, तर आम्हाला चांगलं त्यांचं सहकार्य भेटलं. सुनीता मॅडम पण आम्हाला म्हणजे दरवेळेस काही ना काही म्हणजे काही ना काही ऍक्टिव्हिटी आम्हाला शिकवत राहते, किंवा पोरांचा असा अभ्यास घ्या, तसा अभ्यास घ्या, किंवा हे करा ते करा, म्हणजे भरपूर आम्हाला असं सांगत राहतात आणि त्याच्यामुळे आम्हाला भरपूर सहकार्य झाले. आज म्हणजे तो पण व्यवस्थित चालले, एवढं कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद असून पण आज आमचं मुलगा म्हणजे व्यवस्थित शिकून राहिला, म्हणजे कारण ते आम्हाला
सतत आमच्या घरी पण आम्हाला सांगतात, परत फोनवरती पण आम्हाला मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती पण कंटिन्यू अपडेट देत राहतात की बा असं नाही असं तसं नाही तसं, त्यामुळे आम्हाला भरपूर सत आहे. पट होता माझ्याकडं पण 25, 27, 28 असा पट असायचा. पण थोडं नंतर मग आता 3 वर्ष झालं की संस्थेचं आम्हाला हे मिळालं, अंगणवाडीला साहित्य वगैरे त्यांचा सपोर्ट मिळाला आणि ह्या युनायटेड वे मुंबई या संस्थेचा आम्हाला सपोर्ट मिळाला आणि मग त्यानुसार त्यांनी आम्हाला मुक्त खेळासाठी साहित्य दिलं. अजून कसे खेळ घ्यायचे हे स्वतः त्यांनी शिकवलं आम्हाला की मुलांना वर्गात येऊन की हा खेळ घ्यायचा असा खेळ घ्यायचा आणि मग त्याच्यातून मुलांची पण आवड निर्माण झाली मुलांना आणि पालकांना पण आवड निर्माण झाली आणि मग इंग्लिश मिडियमला पण मुलं म्हणजे भरपूर जात होते इथून आणि काही माझ्या शाळेत म्हणजे माझ्या सर्वेतून इकडच्या शाळेत यायचे. मग पालकांना थोडं थोडं हे व्हायला जाणवायला लागलं का मग पालकांनी तिथंच माझ्या शाळेत आत्ता माझा जवळजवळ पटे ना 40 ते 45 म्हणजे 50 आसपास आला होता. आता कोरोनाच्या अगोदर 50 पट आला होता. मुलांना बसायला जागा नव्हती पुरत वर्गात. गोलेगाव इथल्या अंगणवाडीमध्ये आपण परस जागेसाठी आपण ती अंगणवाडी निवडली. तिथं अंगणवाडीमध्ये जागा भरपूर असल्यामुळं आपण तिथे मुलांच्या सोयीसाठी मुलांना रोजचा ताजा आहार मिळा आहारामध्ये वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी भाजीपाला वगैरे आपण तिथे लावली. तर त्याची सुरुवात आपण केल्यानंतर तिथं आपण माती टाकण्यापासून सुरुवात केली. तिथं आपण माती टाकली, माती माती म्हणजे इतर माती न टाकता ती जी काळी माती असते ज्याला पोयटा वगैरे म्हटला जातो तर ते आपण तिथं आणलं, तिथं टाकलं, व्यवस्थित त्याचे वाफे केले आणि वाफे करून जे मुलांना आवश्यक असतात भाजीपाला जो आपण रोजच्या आहारामध्ये म्हणजे शाळेमध्ये वेगवेगळे प्रकारच्या खिचडी शिजवली जाते, वरण भात आणि जे इतर पदार्थ असतात भातामध्ये पण शेवग्याची पानं, त्याच्यानंतर आपण कोथिंबीर, पालकची भाजी, वांगी आणि असे वेगवेगळे पदार्थ ती भाजीपाला तिथं लावला गेला. म्हणजे शाळेचं पाणी जे राहतं ते पण सांडपाण्याचं पाणी परसबागेला दिलं जातं म्हणजे पाणी पण जास्त वापरत नाही म्हणजे इतर पाणी द्यायची गरज पडत नाही आणि रोजचा भाजीपाला पण त्यांना मिळायला जातो. अंगणवाडीमध्ये काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली की अंगणवाडी विकासामध्ये समाजाचं स्थान फार कमी आहे, लोकसभा फार कमी आहे. कारण अंगणवाडी मुळातच ही शासकीय अंगणवाडी आहे, शासनाची आहे, शासनाने चालवली अंगणवाडी आहे. इथे योग्य प्रकारचे किंवा दर्जात्मक शिक्षण दिलं जात नाही, हे फक्त खिचडी घर आहे अशी माहिती लोकांना होती. युनायटेड वे मुंबई आणि युनायटेड वे बँगलोर यांच्या सहकार्याने आणि 3M या आपल्या कॉर्पोरेट कंपनीच्या आर्थिक सहकार्याने जेव्हा 2018 साली हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा लोकसहभागाची गरज समजून उमजून आम्ही बालविकास समितीची रचना केली. बालविकास समिती तशी ही शासकीयदृष्ट्या याला पुरेसं स्थान नाही परंतु आम्ही त्याला एक रचनात्मक कार्यक्रम म्हणून या प्रकल्पामध्ये समाविष्ट केला. बालविकास समिती हा मुळातच एक अशी समिती आहे ज्यामध्ये पालकांचा सहभाग, ज्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा सहभाग, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका ज्या गावामध्ये आहे त्या ग्रामपंचायतचे किंवा त्या गावचे सरपंच त्यांचा सहभाग आणि संस्था म्हणून युनायटेड वे मुंबई यांचा सहभाग. अशी ही बालविकास समिती ज्याचे अध्यक्ष हे गावचे विद्यमान सरपंच असतील आणि गावचे आणि अंगणवाडीची सेविका हे त्या बालविकास समितीचे निमंत्रक असतील. बालविकास समिती ही ग्रामपंचायत आणि अंगणवाडी यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. आजच्या तसं पाहण्यात आलं आहे की अंगणवाडीचा कार्यक्रम हा ग्राम विकास किंवा ग्रामपंचायतीच्या कोणत्याही अजेंड्यावर नाही आहे. एकूणच ग्रामपंचायतीचा जो काही हातभार अंगणवाडीला लावला पाहिजे होता तो अजूनपर्यंत लागलेला नाही, तर अनेक कारणं आहेत. बालविकास समितीने मुख्य ही गरज ओळखून जास्तीत जास्त अंगणवाडीचे विषय हे ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. आज त्याचे ठराव करून
ग्रामपंचायतीमध्ये त्याचे ठराव करून घेतले जात आहेत व मुलांना त्याचे शैक्षणिक साहित्य असेल, अंगणवाडीची असणारी इमारत असेल, त्याला लागणारी दुग्धागुजी असेल, असे महत्त्वाचे विषय हे बाल विकास समितीमार्फत ग्रामसभेत किंवा ग्रामपंचायतीमध्ये मांडले जात आहेत. याच्या पुढेही बाल विकास समितीची भूमिका निर्णयकारक असेल, महत्त्वाची असेल. त्याच्यामुळे मुलांमध्ये पण फरक पडला, पालकांमध्ये पण फरक पडला आणि मुलांचा ओघ जसं अंगणवाडीकडे वाढला तसं सरपंचाचा विश्वास त्या अंगणवाडीवर वाढला आणि मग सरपंचही तितक्याच प्रमाणात तेवढ्याच याच्या म्हणजे गावकरीही असं काही नाही की सरपंच किंवा ग्रामपंचायत मदत करते तर सामाजिक सहभागही खूप वाढला.